जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये कोकणचे सुपुत्र सन्माननीय प्रगत लोकेश साहेबांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. तर रेडी झालोय बघा कसे वाटतोय, डू लेट मी नो. आणि आता चाललोय ते आपण कोकण महोत्सवाला. बघूया आज कोकण महोत्सवात काय काय धमाल आहे ती. सो बघा आपण आता लोकेशनला पोहोचलेलो आहोत आणि समोर एक पोस्टर दिसत असेल बघा आपलाच आहे, जरा जवळून दाखवतो तुम्हाला. आपला गाडी पार्क केली आहे आणि वेगळे बोर्ड आहे, बोर्डवरचा चेहरा ओळखीचा वाटतोय का. सो बघा असं घ्यायचा कोकण महोत्सव आहे आणि बऱ्यापैकी गर्दी आहे. बघू शकता भरपूर गर्दी आहे. सेल्फी पॉइंट आहे कोकण महोत्सवाचा. इकडे सगळं आपला आंबट मेवा आहे, बोर वगैरे इकडे जास्त गर्दी दिसते. हा कैरी वगैरे, चिंच, वालका कोकण प्रोडक्ट्स. ओके इकडे सगळे पापड वगैरे आहेत कोकण प्रोडक्ट. इकडे आपले कोकण फ्रूट प्रोडक्ट, राहुल कोकम सरबत वगैरे, कोकम सरबत वगैरे आहे. आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत आपले. नमस्कार, थँक्स थँक्स. धन्यवाद. आणि चिकन मंचुरियन क्रिस्पी मसाला, मंचुरियन मसाले आहेत सगळे. अच्छा इथे नितेश दाबोली वेंगुर्ला, उत्तम दर कोकणातली उत्तम दर्जाची सुकी मच्छी आहे. नमस्कार. यस यस बघा आपल्या नाचण्याचा गावठी नाच. अच्छा नाचणीची आहे. डायबिटीज साठी, रक्तवाढीसाठी खूप फायदेशीर आहे सत्व नाचणीमध्ये. हो सगळ्या नाचणीच्या नळ्यात पहिल्यांदा बघतोय. नेहमी आपण नळ्या खायचो त्या. आणि बरी बरी छोटी छोटी शॉपिंगची पण आहेत, म्हणजे तुम्ही फॅमिलीच्याकडे घेतात तर तुमचा खर्च होणार आहे इथे. आणि इथे आग्रा आगरी कट्टा आहे. अच्छा इथे टॅटू बनवायचा आहे. वडापाव, आगरी कट्टा, मस्तपैकी आपल्याकडे जेवण आहेच. इकडे पावभाजी आणि इकडे मस्तपैकी नॉनव्हेजची पूर्ण थाळी आहे. इकडे मस्तपैकी गरमागरम रेडी होतात पापलेट. आणि ह्या मुली इकडे जे आहेत ना, त्यांनी आता नवीन बिझनेस स्टार्ट केला आपल्या इकडच्या प्रभागातल्या. तीन मुलींनी मिळून एकत्र केलं आहे, त्यांचा एक वेगळा आहे. मी अच्छा ओके कॉंग्रॅट झा तुम्हाला. त्यांचं ते पण एक गिफ्ट वगैरे घे ना. आपले सबस्क्रायबर पण आहेत. आणि बघा यांनी सुंदर कॉन्सेप्ट काढलेला आहे. ओके आणि ते श्री समर्थ कोकण हॉटेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे मोदक आहेत. नमस्कार. हे पण आपले सबस्क्रायबर आहेत. बघा उकडीचे मोदक आहेत मस्तपैकी. आणि इकडे चिकन पण आहे. चिकन मसाला आहे, कलेजी आहे आणि चिकन किमा आहे. आणि आपले कोकण गावणे गावणे आणि चटणी, त्याच्यामध्ये पुरणपोळ्या पण केलेल्या आहेत. अरे वा मस्त. मी आला तर इथे म्हटलं जेवणच जायचं म्हणजे तुम्हाला. आणि लहान मुलांसाठी आपले नूडल्स आहेत, चायनीज राईस आहे, चिकन लॉलीपॉप आहे, भरपूर व्हरायटी आहे. आणि चॉकलेट पण आहेत. हा चॉकलेट पण आहेत. छान छान. आणि इकडे श्रेयस लोणचीवाले आहेत, आपल्या फणस गावचे आहेत, तालुका देवगड. आणि बघा वेगवेगळ्या प्रकारची लोणची आहेत, लोणचं आंबा लोणचं, मिरची लोणचं. एकटा कुल्फी, मसाला पापड आहे इकडे एकदम मोठा. बघा चायनीज फास्ट फूड आहे आणि पुरी शिवपुरी. आणि इथे वेगवेगळे गेम्स आहेत आणि गर्दी तर भरपूरच आहे. आणि इथे वेगवेगळे गेम्स आहेत. मस्त एक आयटम आहे, एक बार करतो. सगळे गेम्स आहेत, लहान मुलांसाठी पॅराडाईज आहे, तर लहान मुलं एन्जॉय करतात. सो बरेच गेम्स आहेत. आणि बघा परत दिवसानंतर आकाश पाळणा बघितला. आणि बाय द वे आपले प्रसाद जाधव आहे. नमस्कार. ओके तर यांनीच जे स्टेजवरचे प्रोग्राम आहेत त्यांनी सगळे ऑर्गनाईज केले आहेत. लावणीपासून म्हणजे बाकी सगळ्या स्टेज परफॉर्मन्सचे जे काही शो असतात मागचे पुढचे सगळे येणारे पाहुण्यांचा काय सगळं सत्काराचं वगैरे आमच्याकडे असतं साहेब. अच्छा ओके. हो तेच आहे. आणि इकडे ममताताई आहेत. ममताताई यस. सो त्यांच्यामुळेच आम्ही आलो आज इकडे असं म्हणावं लागेल. तरी कन्सिस्टंटली कॉन्टॅक्ट आहे. ओके यस थँक्स थँक्स. ओके ममताताई प्रीत सरांच्या सुनवाई. ओके प्रत्येक वर्षी असतो दरवर्षी काय.
झाल्यानंतर मग हे म्हटलं अचानक झालं सगळं, अचानक म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम जुळून आल्या ना, ते महत्वाचं आहे. आणि बघा आपलं आकाश पाहणं चालू होतं, डेकोरेशन केलं. आम्हाला डोक्यावर ताज पाहिजे, आम्हाला सत्तेवरती राज्य पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीच्या काळात मला माझा समाज हा आपल्या प्रीत साहेबांच्या पाठी पाहिजे, प्रीत साहेबांच्या पाठी पाहिजे. आणि खरंच समाजाची काय ताकद असते हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये, कारण की समाजातूनच एका साध्या शिवसैनिकाला देखील मुख्यमंत्री बनवण्याची ताकद बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात होते. एकदा त्यांच्यासाठी जोरदार जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजे. आवाज नाही येत, मी बहिरा आहे ना, पहिलं आवाज नाही जोपर्यंत माझे कांटळ्या फुटत नाही. हा कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती माननीय श्री प्रगत लोकेसाहेब कोकणी युट्यूबर, सुंदर असं जास्त युट्यूबर आहे, त्यांच्याबरोबर त्यांच्या सौभाग्यवती सन्माननीय सौ प्रेरणाताई लोके यांचंही आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. सो ब्रिज सर, मग आपण कोकणमधचं किती वर्षामधून भरवतोय? गेली 2016 मी हा कोकण महोत्सव या ठिकाणी माझ्या प्रभाग क्रमांक 3 वैशाली नगर या ठिकाणी आपण आयोजित करत आहोत. मधल्या कोविडच्या 2 वर्षामध्ये झाला नव्हता आणि म्हणूनच मला वाटतं मुंबईमध्ये कोविडच्या नंतर प्रथमच आपण या ठिकाणी उपनगरामध्ये हा कोकण महोत्सव घेतलेला आहे. आणि लवकरात लवकर हा उत्सव घेण्याचा एकच हेतू होता की काही 2 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षामध्ये अनेक लोकांना त्या ठिकाणी रोजगार, म्हणजे जे स्थानिक कलाकार आहेत किंवा जे आपल्या या ठिकाणी स्टॉल लावतात त्या लोकांना कुठलंही काम नव्हतं आणि म्हणूनच त्यांच्या हाताला काम मिळून 2 पैसे मिळावे या माझ्या कोकण महोत्सवातून हे उद्दिष्ट ठेवून मी हा कोकण महोत्सव साजरा करत आहो. आणि गेली आज 4th दिवस आहे, अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. रविवारपर्यंत आहे ना आपला, रविवारपर्यंत आहे हा कोकण महोत्सव, रविवारपर्यंत आहे. मी आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मी साऱ्या या मुंबईतील या उपनगरातील किंवा माझ्या प्रभागातील नागरिकांना मी आवर्जून या ठिकाणी निमंत्रित करत आहेत, आपण या ठिकाणी यावं, या कोकण महोत्सवाचा लाभ घ्यावा आणि ह्या इथल्या कलाकारांना आणि ह्या ठिकाणी बाजारपेठ भरली त्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण जरूर भेट द्यावी. ओके, धन्यवाद सर. सन्माननीय विनोदी गोसाळकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये सभापती यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचा सन्मान यशोधन फाउंडेशनचे अध्यक्ष आणि नगरसेवक बाळकृष्ण ब्रिज साहेब आपल्याला विनंती करतो, आपण साहेबांना या ठिकाणी शाल, वृक्षवाटिका आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करावं. जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपल्या नेत्याचं या ठिकाणी स्वागत करूया. या ठिकाणी प्रभाग समिती अध्यक्षा नगरसेविका सन्माननीय सुजाताताई पाटेकर यांचा सन्मान, यशोधन फाउंडेशनच्या सचिव सन्माननीय नम्रताताई ब्रिज, आपल्या लाडक्या नगरसेविका पाटेकर मॅडम यांचं शाल, वृक्षवाटिका देऊन सन्मान करीत आहे. जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण ताईंचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे.
तसेच या कार्यक्रमाला आज आवर्जून उपस्थित राहिलेले यूट्यूबर प्रगत लोकेसाहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे। त्यांचा सन्मान ऋषिकेश ब्रीद युवा सेना समन्वयक आपल्याला विनंती करतो, आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये कोकणचे सुपुत्र सन्माननीय प्रगत लोकेसाहेबांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। या ठिकाणी त्रेना लोके आपले लोकेसाहेबांच्या सौभाग्यवती आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। ममताताई ब्रीद आपल्याला विनंती करतो, आपण मॅडमचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। पेरणाताई लोके जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे। खरं म्हणजे गेली अनेक वर्ष महाराष्ट्र मतदारसंघ म्हणजे तुमचा केटकीपाडा असू द्या, दादू पाडवा असू द्या, देवी पाडवा असू द्या, या भागामध्ये माझा अतिशय चांगला विभाग म्हणून संबंध आहे। पण गेल्या हा भाग तसा मागासलेला, परंतु महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं सरकार आल्यानंतर कधी नव्हे ते ह्या भागाचा विकासाचा वेग वाढत चाललेला आहे। इकडे उद्यानं नव्हती, इकडे हॉस्पिटल नव्हते, इकडे चांगल्या प्रकारच्या पाण्याच्या सोयी नव्हत्या, वन खात्याचे प्रश्न होते, परंतु गेल्या 2.5 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं इथं विकास दिसू लागलेला आहे। आणि परवाच माननीय युवा सेनेचे नेते आदित्यसाहेब आले होते, त्यांच्या माध्यमातून आपण अनेक उद्घाटनं केली, आणि म्हणून मुंबईकर मुख्यमंत्री असल्यामुळे माननीय उद्धवजी हे मुंबईकर आहेत, त्या मुंबईकरांच्या समस्या त्यांना अतिशय जवळून माहिती आहेत। आणि म्हणून सगळ्यात आता एक जो परवा कायद्यात रूपांतर झालं की शिवसेनेनं माननीय उद्धवजीनं 500 फुटांच्या घरांना असेसमेंट माफ करण्याचं जे आम्ही वचन दिलं होतं ते परवाच अधिवेशनामध्ये कायद्यात रूपांतर झालून या सर्वसामान्य इथं मी मराठी माणसं या लांबवर म्हणजे कोकणीपाडा केटकीपाडामध्ये आता इमारती दिसू लागलेल्या आहेत, आणि त्या इमारतीमध्ये मला कल्पना आहे की सर्वसामान्य तरुण लोकेसाठी इकडे आलेले आहेत, आणि मला वाटतं या त्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या प्रकारचं दिलासा देण्याचं काम माननीय उद्धवजीच्या ठाकरे सरकारने केलेलं आहे। एसआरएच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण 200 जागा देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे। पुन्हा एकदा नगरसेवक बाळुगडी यांना मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय भारत। आणि बुधवार आहे, बुधवार म्हटलं की नॉनव्हेज आलं चांगलं, आता मस्तपैकी सुरमई थाळी घेतलेली आपण, आणि इकडे आहे ती पापलेट थाळी फिरणार जेवणावरती ताव मारूया। आणि ब्रीद फॅमिली थोडं आरामात जेवणार आहे, ओके, कारण मला वाटतं 11-11:30 वाजतील ना, 12 जेवतो 3 दिवस झाले, हां, तेवढं सगळं मोठं प्रोग्राम म्हटलं की आलं असतं, राईट। आणि इकडे चिकन पण आहे, आणि आता आपलं जेवण तर झालं आहे, आणि कोकणचे अजून एक सुपुत्र आपल्या बरोबर आहेत आणि ते खूप छान गातात, ओके, सो तुम्ही काय काय करता? हां, कोकणातील शक्तीतुरा भजन आहे, बहुरंगी नमन आहे, ह्या ज्या काही कोकणातल्या कला आहेत त्या कला वर्षा 12 महिने स्टेजवर सादर करत असतो। हां, ओके, आणि यांचं पण यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ आहेत, तर तुम्ही सर्च करायचं झालं तर काय सर्च टाकायचं? बिनेश वाजे किंवा माझं स्वतःचं एक चॅनल आहे ज्याचं नाव कोकण स्टार शाहिरी छंद म्हणून आहे, मी ते सर्च केलं की तुम्हाला माझे व्हिडिओ मिळतील। ओके, तर नक्की चेक करा यांचं चॅनल पण, ओके, थँक्यू सो मच सर। सो तुम्ही बघितलं आपला मुंबईतील दहिसर येथील वैशालीनगरमधला कोकण महोत्सव, आणि इकडे आपल्याबरोबर ब्रीद फॅमिलीचं आहे, ब्रीद फॅमिलीने खूप चांगल्या प्रकारे कोकण महोत्सव कंडक्ट केला आहे, तसं 4 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, पण तरीसुद्धा आत्ताच्या परिस्थितीमध्ये थोडं चॅलेंजिंग तर आहेच, पण त्याच्यामध्ये पण खूपच चांगलं मॅनेज केलं आहे आणि खूप चांगली व्हरायटी होती, ओके, तर त्यासाठी थँक्स, ओके, कोकण महोत्सवाबद्दल, आणि जे तुम्ही लोकल टॅलेंटना पण भरपूर चांगला वाव दिला आहे आणि जे आपले कोकणातले पदार्थ आहेत तर ते पण भरपूर मोठ्या प्रमाणात दिसले, त्याच्याबद्दल धन्यवाद तुला, ओके। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा। धन्यवाद।